हेलो स्टूडेंट्स, ट्वेल्थ फिजिक्स ऑनलाइन फिजिक्स लेक्चर। तो अपन आता सुपरपोजिशन ऑफ वेव हा चैप्टर मे थोड़ा आता इंटरेस्टिंग पॉइंट लिया लगे। सुरुआती जो अपन भाग बगित होता तो सगड़ा कशाबल बगित होता, मेकैनिकल प्रोग्रेसिव वेव। मैं अनेक रिपीट करते बगा, मेकैनिकल प्रोग्रेसिव वेव मजे का होते हो? तो मेकैनिकल प्रोग्रेसिव वेव मे एक मीडियम रिक्वायर्ड है और जी वेव ट्रांसफर होना है, इट रिक्वायर्ड इट इज द ट्रैवलिंग इन वन डायरेक्शन कंटिन्यूअसली, सो इट इज कॉल्ड मेकैनिकल प्रोग्रेसिव वेव। त्याच्यामध्ये पुन्हा ट्रांसवर्स वेव आणि लॉन्गिट्यूडनल वेव। तर आपण कुठली प्रोग्रेसिव वेव असेल बरोबर, तर यांच्यामध्ये टू ऑर मोर वेव्स जर इंटरफेअर झाल्या तर त्याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन। आणि काल आपण त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट अँप्लूड ए बघा आठवतंय का किंवा मागचं व्हिडिओ तुम्ही काढून बघा, आपण याच्यामध्ये बघितलेला आहे। ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्हचा सिलेबस होता। लक्षात ठेवा, मी परवा पण सांगितलं की जुन्या बारावीला दोन वेगळे चॅप्टर होते, प्रोग्रेसिव्ह वेव्हचा एक वेगळा होता आणि स्टेशनरी वेव्हचा वेगळा होता। आता हा चॅप्टर एकत्र झाले तर इथंपर्यंत जो भाग होता तो कुठला होता, मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याचं इक्वेशन अँप्लिट्यूडचं इक्वेशन लक्षात आहे। आता आज मी जे घेणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, जुन्या सिलेबसला पण तो आयएमपी पॉईंट होता, रेग्युलरला पण आणि सीडीला पण। तर याच्यामध्ये त्याचं नाव आहे स्टेशनरी वेव्स। आता त्याच्या नावातच आहे, वेव आहे बट इज स्टेशनरी, म्हणजे काय थांबलेली। मग आता मला सांगा की नेमकं म्हणजे काय थांबलंय, वेव थांबली म्हणजे काय थांबलंय, हे सगळं आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे। आता इथे तुम्हाला समोर डायग्राम दिसते पण ही डायग्राम नंतर तयार होते। ही डायग्राम कशी तयार होते बघा, समजा देर आर टू रिजिड सपोर्ट्स, बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, देर आर टू रिजिड सपोर्ट्स विथ दोन असं भिंती आहेत, सो वन स्ट्रिंग इज टाईड बिटवीन इट, टेन्शन दिलेलं आहे त्याला आणि ह्याला मध्ये मी काय केलं, प्लग करून सोडून दिलं, म्हणजे आपण काय म्हणतो असं टिचकी मारली किंवा मी इथं काय केलं, याला वरती मूव करून रिलीज केलं बरं, काय होणार सांगा। तर याच्यामध्ये दोन प्रोग्रेसिव्ह व्यवस्थे होणार, ही व्यू इकडे जाणार आहे आणि ही व्यू इकडे जाणार आहे। समजा मी इकडून जर त्याला ह्या ठिकाणून त्याला जर मी प्लग करून सोडून दिलं तर दोन प्रोग्रेसिव्ह तयार झाल्या आणि ज्या विरुद्ध दिशेमध्ये गेल्या। आता आपण एका प्रोग्रेसिव्हचा विचार करूया, ही प्रोग्रेसिव्ह व्यू जी आहे, समजा प्रोग्रेसिव्ह नंबर वन, ही प्रोग्रेसिव्ह नो मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह, स्ट्रिंगची व्यू आहे म्हणजे मीडियम आहे, सो मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह ही जास्त जास्त कुठेपर्यंत जाईल, आता इथं मीडियम कुठला आहे, डेन्सर आहे, म्हणजे इथनं त्या व्यूचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन, म्हणजे ही इन्सिडेंट व्यू झाली आणि ही कुठली झाली, रिफ्लेक्ट वेव झाली। तसंच ह्या वेव्हचं पुन्हा होणार आहे, ही वेव इकडे येणार आहे, इथं पुन्हा इन्सिडेंट, इन्सिडेंट रिफ्लेक्टेड वेव, म्हणजे मला सांगा या ठिकाणी मार्ग एकच आहे। आता मी जरा वेगळ्या कलरमध्ये दाखवलं, व्हाईट कलरची आहे ती कुठली वेव आहे, इन्सिडेंट वेव आहे, आणि या ठिकाणी जी वेव आहे ती कुठली आहे, रिफ्लेक्टेड, म्हणजे इन्सिडेंट वेव आणि रिफ्लेक्टेड वेव, टू वेव्स आर अलॉंग द सेम पाथ, मार्ग कसा आहे बघा, सेम आहे। म्हणजे थोडक्यामध्ये समजा सांगलीवरून एक गाडी निघाली, कोल्हापूरवर निघाली, ही दोन्ही गाडी निघाल्या तर त्यांचा मार्ग एकच आहे, सांगली कोल्हापूर, फक्त डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, टू आयडेंटिकल व्यू। आता मी आयडेंटिकल काय म्हणणार आहे, कारण ह्या ठिकाणी स्ट्रिंग एकच आहे बरं का, स्ट्रिंग वेगळी आहे का, नाही आहे, म्हणजे ह्या ठिकाणी याची व्हेलॉसिटी, त्यानंतर याची फ्रिक्वेन्सी, याचा पिरियड, हे सगळं काय आहे, सेम आहे, कोणाचं इन्सिडेंटचं आणि रिफ्लेक्टचं, म्हणून त्याच्यामध्ये कुठला शब्द वापरला आहे, आयडेंटिकल, लक्षात ठेवा, वेव कशा पाहिजेत, आयडेंटिकल, यांचा अँप्लिट्यूड कसा आहे, सेम आहे, लक्षात घ्या, अँप्लिट्यूड सेम आहे, व्हेलॉसिटी सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत, पाथ देखील कसा आहे, सेम आहे, फक्त वेगळं काय, डायरेक्शन काय, अपोजिट, वेन टू आयडेंटिकल वेव्स, वेन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ, ट्रॅव्हलिंग ऑन द सेम पाथ बट अपोजिट डायरेक्शन, बट इन अपोजिट डायरेक्शन बरोबर, आणि अशा वेव्स काय होतात, इंटरफिअर इच अदर, मिक्स होतात, त्याला सुपरपोजिशन किंवा आपण काय म्हणतो, इंटरफिअर, इंटरफिअर इच अदर, देन व्हॉट हॅपन, देन द रिझल्टंट वेव तुम्हाला दिसणार आहे ते अशा लूप कडा दिसतात बघा बरोबर, अशा तुम्हाला काय दिसेल, लूप्स आणि कडा दिसेल, म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात ही वेव तिथंच थांबल्यासारखी दिसते, इथं एनर्जी पण ट्रान्सफर होत नाही। आठवते का बघा, प्रोग्रेसिव्ह वेवला एनर्जी ट्रान्सफर होते पण याच्यामध्ये एनर्जी पण ट्रान्सफर होत नाही, ती वेव लूपच्या स्वरूपात त्याच ठिकाणी थांबल्यासारखी दिसते, म्हणून त्याला नाव आहे स्टेशनरी वेव्स, लक्षात घ्या, त्यालाच नाव आहे स्टेशनरी वेव्स, आणि ती थांबल्यासारखी असते पण इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टँडिंग वेव्स, अशी ह्याला दोन नाव आहेत, मेजॉरिटी पॉप्युलर सारखं आपण जे नाव वापरणार ते कुठलं आहे, स्टेशनरी वेव नाव आहे, लक्षात आलं, म्हणजे थोडक्यात स्टेशनरी वेवची जर डेफिनेशन द्या म्हटलं तर मी काय सांगणार, जसं प्रोग्रेसिव्हची डेफिनेशन काय सांगितली, वेव विच ट्रॅव्हल इन अ
सेम डायरेक्शन कंटिन्युअसली, इट्स कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तसं स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन काय, स्टेशनरी वेव्हसाठी तुम्हाला दोन वेव्ह लागतात आणि त्या दोन वेव्ह कशा लागतात, आयडेंटिकल, म्हणजे त्यांची वेलॉसिटी, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी सगळं काय पाहिजे, सेम पाहिजे. स्पीड वगैरे सगळं काय पाहिजे, सेम पाहिजे. फक्त शिवाय पाथ पण काय आहे, सेम आहे. फक्त डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. अशा टू आयडेंटिकल वेव्हस ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ आणि या काय झाल्या पाहिजे, मिक्स झाल्या पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज इंटरफिअर. काय वेळेला जी रिझल्टंट वेव्ह तयार होते, जे रिझल्टंट वेव्ह तयार होते, थांबल्यासारखं असतं, नॉट गोइंग फॉरवर्ड, नॉट गोइंग फॉरवर्ड. इथे एनर्जी पण ट्रान्सफर होत नाही. तुम्हाला असं कडा दिसतील मराठी भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये पण लूप्स दिसतील. तर आता मी इथं काढले बघा. सो देर इज अ लूप फॉर्म. रिझल्टंट मोशन इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्स. रिझल्टंट मोशन इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्स. सगळ्यात लक्षात आलं, म्हणजे स्टेशनरी वेव्हची जर डेफिनेशन सांगायची झाली तर काय सांगणार हो. स्टेशनरीची डेफिनेशन मी आता रिपीट करू, जी आपल्याला 12वी बोर्डाच्या थेरॉटिकल याच्यामध्ये लिहायचं आहे. ट्रॅव्हल अलॉंग द सेम पाथ. पाथ कसा आहे, सेम आहे, बट अपोजिट डायरेक्शन. डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. इंटरफिअर इच अदर. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला हा जो फायनल पॅटर्न तयार झाला ती लूप्स त्या स्वरूपामध्ये दिसते, म्हणजे तिथं थांबल्यासारखं. सो द रिझल्टंट मोशन इज कॉल्ड एज द इट इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह ऑर स्टँडिंग वेव्ह. लक्ष आलं. तर इथं मी तुम्हाला त्याच्या डायग्राममध्ये ऑलरेडी काढलेलं आहे. आता तुम्हाला समज असेल की ती नेहमी की वेव्ह काय आहे, स्टेशनरी वेव्ह आहे. स्टेशनरी वेव्ह कशा स्वरूपात दिसते, स्टँडिंग. त्याच्यामध्ये ट्रान्सफर, त्याच्यामध्ये एनर्जी पण ट्रान्सफर होत नाही. लक्षात घ्या, प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय होते, पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. काय ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होते. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी देखील ट्रान्सफर होत नाही. ती वेव्ह तिथंच लूपच्या स्वरूपात, म्हणजे तिथंच थांबल्यासारखी अशी दिसते. म्हणून त्याला नाव आहे, इट इज रेस्ट पोझिशन असल्यासारखे आहे. सो इट इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह ऑर स्टँडिंग वेव्स. बरं, मग आता मी दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये एक स्टेशनरी वेव्ह तयार केलेत. बघा, स्टेशनरी वेव्ह मध्ये लूप्स दिसतात. बघा, वन लूप, टू लूप, थ्री लूप, कडा आपण म्हणतो. इट इज कॉल्ड इन द फॉर्म ऑफ लूप्स. इथं तुम्हाला लूप दिसतात. लूप्स मध्ये पण तुम्हाला काही गमतीशीर गोष्टी दिसतील. बघा, लक्ष द्या, त्या लूप्स मध्ये या पार्टिकलचं काय चालू आहे, व्हायब्रेशन चालू आहे. ह्या पार्टिकल इथं पण उडी मारतो, ह्या पार्टिकल इथं मारतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, एम्प्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट. मीन पुशपासून डिस्प्लेसमेंट. इथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे का, नाही आहे. इथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे का, नाही. इथं डिस्प्लेसमेंट काय मॅक्झिमम आहे, म्हणजे पार्टिकल, म्हणजे थोडक्या म्हणजे लूप्स मध्ये पार्टिकल ज्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करत असतात, त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतात, अँटीनोड्स म्हणतात. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतात, अँटीनोड. इथं पण काय बघा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँटीनोड आहे. इथं पण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, अँटीनोड आहे. इथं पण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, अँटीनोड आहे. इथं मॅक्झिम, म्हणजे थोडक्यामध्ये जिथं, बरं, द पार्टिकल विच हॅज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आर कॉल एज, अशा पॉईंट्सना, अशा पॉईंटला काय म्हणायचं, अँटीनोड्स म्हणायचं. अशा पॉईंट्सला काय म्हणायचं, अँटीनोड्स. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय आहे, मॅक्झिमम आहे. तसंच आणखीन पॉईंट बघा, आता इथं जर बघितलं तर मला काय सापडतो, हे मी आता पॉईंट दाखवतो. तर लक्षात, हे झाली मेन पोझिशन आणि हे झालं हे पॉईंट्स आहेत. तर पॉईंट्स ॲट विच, आता मला सांगा, हे पॉईंट्समध्ये डिस्प्लेसमेंट काहीच नाही. ते पॉईंट्स आहेत तसेच कशामध्ये आहेत, मेन पोझिशनवरती, म्हणजे त्यांचे डिस्प्लेसमेंट काय नाही. म्हणजे थोडक्यामध्ये, द पॉईंट्स ॲट विच द डिस्प्लेसमेंट इज मिनिमम, किंवा ज्यांच्या ज्या ठिकाणी जे व्हायब्रेशनमध्ये भागच घेत नाही, देर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, अशा पॉईंट्सना, अशा पॉईंट्सना काय म्हणतात, नोड्स म्हणतात. अशा पॉईंट्सना काय म्हणतात, नोड्स. बघा, इथं पण नोड्स आहे, इथं पण नोड्स आहे. आपण असं म्हणूया, इथं पण नोड्स आहे, इथं पण नोड्स आहे. आता इथं बघा, रिजिड सपोर्ट टेकल्यावर इथं देखील हा पॉईंट पण रिजिड सपोर्ट असल्यामुळं हा पॉईंट व्हायब्रेशन होत नाही. हा देखील काय झाला, नोड. हा देखील काय झाला, नोड झाला. म्हणजे तुमच्या कक्षा आलं का, मी जर तुम्हाला डेफिनेशन विचारली, कुठली डेफिनेशन, डिफाइन अँटीनोड, काय सांगणार, द पार्टिकल्स ऑफ अ स्टेशनरी वेव्ह, द पार्टिकल्स ऑफ अ स्टेशनरी वेव्ह ॲट विच द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. ॲट विच डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, जिथं डिस्प्लेसमेंट काय आहे, मॅक्झिमम आहे. अशा पॉईंट्सला काय म्हणायचं, अँटीनोड. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या भाषेमध्ये, थोडक्यामध्ये आपण जसं हिंट म्हणून बघा, तर डिस्प्लेसमेंट कसे आहे, मॅक्झिमम आहे. डिस्प्लेसमेंट कसे आहे, मॅक्झिमम आहे. तसंच मी जर तुम्हाला विचारलं, डिफाईन नोड्स, काय सांगणार. आता नोड्स अँटीनोड्स कशामध्ये येतं, नोड्स अँटीनोड्स हे स्टेशनरी वेव्हमध्ये होतं. द पॉईंट्स इन स्टेशनरी वेव्ह,
हैविंग मिनिमम डिस्प्लेसमेंट किंवा नो डिस्प्लेसमेंट, जवळ जवळ झिरो डिस्प्लेसमेंट असतं, जे डिस्प्लेसमेंटमध्ये भाग घेत नाही, जे आहे तसेच राहतात. हे बघा, हे मात्र कसे आहेत, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहेत. पण हे जे पॉईंट्स आहेत, हे डिस्प्लेसमेंटमध्ये भाग घेत नाही, तिथं डिस्प्लेसमेंट झिरो आहे, म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट किंवा नो डिस्प्लेसमेंट अशा पॉईंट्सना काय म्हणायचं, नोड्स. म्हणजे नोड्सच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर डिस्प्लेसमेंट झिरो असते, म्हणजे सगळ्यात कमी असते, म्हणजे काय झालं, मिनिमम डिस्प्लेसमेंट. मग आता अनेकदा डेफिनेशन करतो, antinodes are the points in a stationary wave in which the displacement is maximum. ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय आहे, मॅक्झिमम आहे. ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय आहे, मॅक्झिमम आहे. अशा पार्टिकल्सना तुम्ही काय म्हणणार, नोड्स. इथं नोड आहे, 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 असं नोड्स असणार आहे. तसेच मला सांगा, आणखीन मी इथं पॉईंट दाखवले, ह्या ह्यांचं स्पेशालिटी काय आहे, त्यांची स्पेशालिटी अशी आहे की ह्या ठिकाणी वेव तर आहे, पण ते व्हायब्रेशनमध्ये भाग घेत नाही, ते कंटिन्युअसली थांबू नये, दे आर ऑलवेज कंटिन्युअसली ॲट रेस्ट पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट झिरो, मिनिमम डिस्प्लेसमेंट. म्हणून नोड्सची डेफिनेशन काय सांगणार, सांगा बोला, नोड्सची डेफिनेशन काय सांगणार, द पॉईंट्स इन अ स्टेशनरी वेव, द पॉईंट्स इन अ स्टेशनरी वेव ॲट विच द पॉइंट्स इन अ स्टेशनरी व्यू ॲट विच देर इज नो डिस्प्लेसमेंट किंवा ॲट विच द डिस्प्लेसमेंट इज मिनिमम, डिस्प्लेसमेंट मिनिमम, सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज नोड्स. त्यांनाच काय म्हणायचं, नोड्स. त्यामुळे अँटी नोडच्या बाबतीमध्ये डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, नोड्सच्या बाबतीमध्ये डिस्प्लेसमेंट मिनिमम. मग तुम्हाला बघताना काय दिसते बघा, एक जर डायग्रामच्या दृष्टीनं म्हणजे ग्राफिकली जर विचार केला तर तुम्हाला काय आढळलं बघा, नोट्स अँटी नोट्स कसे आलेत बघा, अल्टरनेटिव्हली आले. दिसतंय का, नोट्स अँटी नोट्स कसे आहेत, एक अँटीनोड नोड, अँटीनोड नोड, अँटीनोड नोड, म्हणजे हे कसे आहेत, दे आर अल्टरनेटिव्हली. एका मागून सलग दोन अँटीनोड नाही आहेत किंवा सलग दोन नोड नाही, एक अँटीनोड नोड, अँटीनोड नोड, अँटीनोड नोड. सो दीज आर कॉल्ड एज द दीज आर अल्टरनेटिव्हली प्लेस्ड, म्हणजे नोड्स अँटीनोड्स हे कसे असतात, अल्टरनेटिव्हली असतात. हे आपण पुन्हा थिओरॅटिकली पुन्हा प्रूव्ह करणार आहे, फक्त आता सुरुवात आहे, म्हणून मी डायग्राममध्ये प्रूव्ह केलं. एक्सेलर, म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, स्टेशनरी ऑर स्टँडिंग व्हेव्स वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह व्हेव्स ट्रॅव्हल अलॉंग द सेम पाथ बट अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर इच अदर, द रिझल्टंट मोशन इज कॉल्ड ॲज स्टेशनरी व्हेव ऑर स्टँडिंग व्हेव्स. इन स्टेशनरी व्हेव देर आर सम पॉईंट्स ॲट विच डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम कॉल्ड ॲज अँटीनोड्स. बरं, इन स्टेशनरी वेव देर आर सम पॉईंट्स ॲट विच डिस्प्लेसमेंट इज ऑलमोस्ट झिरो, म्हणजे मिनिमम, दॅट डिस्प्लेसमेंट मिनिमम, सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज नोड्स. ठीक आहे, म्हणजे इथं डिस्प्लेसमेंटच्या दृष्टीने विचार केला तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल तर अँटीनोड, मिनिमम डिस्प्लेसमेंट असेल तर नोड. आता आपण जर प्रेशरच्या दृष्टीने विचार करूया, हा मात्र सीईटीचा पॉईंट आहे बघा, सीईटी नीटचा पॉईंट आहे. आता मला सांगा, इथं मी मुद्दाम दाखवतो, ठीक आहे. आता सांगा, हा झाला अँटीनोड, आणि बघा इथे डिस्प्लेसमेंट काय मॅक्झिमम, इथं अँटीनोड आहे आणि इथं मध्ये काय असणार आहे, नोड असणार आहे. अँटीनोड नोड, अँटीनोड अल्टरनेट आहे. ह्या ठिकाणी फुगलेला आहे, म्हणजे इथं प्रेशर कसं आहे, मला सांगा, जिथं फुगलेलं असतं तिथं प्रेशर काय असतं, कमी असतं. जिथं दबलेलं असतं त्या ठिकाणी प्रेशर काय आहे, जास्त. म्हणजे अँटीनोडचा प्रेशरच्या अँगलमधून जर मी विचार केला, कुठल्या अँगलमधून विचार केला, प्रेशरच्या ठिकाणी फुगलेला आहे, म्हणजे प्रेशर काय आहे, मिनिमम आहे. पण जर इथं विचार केला, इथं जास्त दबले गेलं बघा, इथं प्रेशर काय आहे, जास्त आहे. म्हणजे ह्या ठिकाणी प्रेशरच्या दृष्टीने मी जर नोडचा विचार केला तर प्रेशर काय आहे, मॅक्झिमम आहे. हे लक्षात ठेवायचं, डेफिनेशनसाठी हे लक्षात ठेवायचं, आणि हे फक्त सी डी पॉईंट लक्षात ठेवायचं, बरोबर उलटं करायचं. अँटीनोड प्रेशर डिस्प्लेसमेंटचं काय, मॅक्झिमम. प्रेशरचं उलट करायचं, मिनिमम. नोड लक्षात ठेवताना डिस्प्लेसमेंट ठेवायचं, प्रेशरचं कधीतच लागलं आपल्याला. डिस्प्लेसमेंट काय, मिनिमम, पण प्रेशरचं केलं तर उलट करायचं, प्रेशर इज मॅक्झिमम. म्हणजे प्रेशरच्या दृष्टीनं अँटी नोड काय झाला, नोड झाला बघा. प्रेशर दृष्टीनं मिनिमम आहे, मिनिमम म्हणजेच काय, इट इज नोड. म्हणजे थोडक्यात प्रेशरच्या, म्हणजे अँटीनोड जर प्रेशरच्या दृष्टीने विचार केला तर अँटीनोड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रेशर नोड्स. प्रेशर दृष्टीने विचार केला तर हा काय झाला, नोड झाला. आणि नोड जो आहे तो प्रेशर दृष्टीने विचार केला तर मॅक्झिमम शब्द आला. मॅक्झिमम म्हणजे काय, अँटीनोड्स. म्हणजे नोड्सचा जर प्रेशरच्या दृष्टीने विचार केला तर ते काय झालं, प्रेशरली अँटीनोड्स. मी काय म्हणतो लक्षात येते, अनेकदा व्यवस्थित लक्षात घ्या, अँटीनोड नोड. आपण पाठ करताना फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, आपण डिस्प्लेसमेंटचे लक्षात ठेवायचं आहे. बरं, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम अँटीनोड, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम अँटीनोड, डिस्प्लेसमेंट मिनिमम नोड. अच्छा, उलट करायचं. बरं, अँटीनोडला काय, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, त्या ठिकाणी प्रेशर काय, प्रेशरचं उलट करायचं. नोड, नोडच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय आहे, मिनिमम आहे, म्हणजे इथलं प्रेशर काय आहे, प्रेशर शब्द आला की ते काय करायचं, उलट करायचं. म्हणून प्रेशर दृष्टीनं अँटीनोड काय आहेत, नोड आहेत. प्रेशर दृष्टीनं अँटीनोड्स काय आहेत, नोड्स आहेत. आणि नोड्स काय आहेत, अँटी
नोट्स काय आहेत, प्रेशरचे अँटी नोट्स आहेत. लक्षात आलं? आपण मात्र लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवायचं. मी काय म्हणून लक्षात आलं, सगळ्या लक्षात येते मात्र मला सांगा याच्यामध्ये की जेव्हा रिझल्टन मोशन तयार होते तेव्हा आपल्याला रिझल्टन मोशन नेमके कसे काढायचे त्यात आपल्याला हे बघायचं. लक्षात आलं? ह्या सगळ्या सारांश करायला मी थोडक्यामध्ये दोन आयडेंटिकल व्ह्यूज ड्रायव्हिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर इच अदर व्हॉट हॅपन द रिझल्टन मोशन इज लूप्स अँड इट कंटेन्स अँटीनोड्स अँड नोड्स. इट कंटेन्स अँटीनोड्स अँड नोड्स. मग आता हे मी तुम्हाला चित्रामध्ये डायग्राममध्ये दाखवलं आपल्याला हे सगळं जे फॉर्मेशन आहे ही वेव कशी तयार झाली काय झाली हे आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं. जसं आपण इक्वेशन ऑफ सिम्पल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह काढलं बघाल वाय इज इक्वल टू ए साईन आठवतंय का कालचं तुम्हाला वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस. लक्षात आलं? तसं आता आपल्याला स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढायचं. कशाचं काढायचं? स्टेशनरी वेव्हचं. त्यामुळे तो एक मोठं डेरिवेशन आहे. जसं मी तुम्हाला काल सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं लेक्चर की आता ह्या चॅप्टरमध्ये इथून पुढं काही मोठे मोठे डेरिवेशन्स येणार. जसं आपण काल मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड रिझल्टंट अँप्लिट्यूडचं काढलं तसं आता स्टेशनरी वेव्हचं बरोबर आहे मॅथमॅटिकल आपण इक्वेशन काढणार आहे की नेमकं ह्या वेवमध्ये कशाप्रकारे मॅथमॅटिकली इक्वेशन्स तयार होत असतात. लक्षात मी काय म्हटलं त्यामुळे आता लक्ष द्या. सगळ्यांना लक्षात आलं आता स्टेशनरी वेवमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? आयडेंटिकल वेव्स पाथ सेम डायरेक्शन अपोजिट इंटरफिअर स्लूप्स स्टेशनरी वेव्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँटी नोड मिनिमम डिस्प्लेसमेंट नोड प्रेशर म्हणजे तर उलटं करायचं. तो भाग नंतर लक्षात ठेवायचा. मेन भाग हा लक्षात ठेवायचा. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला हिंट सांगतोय. एवढं कुठेही सांगितलं जात नाही. हा चॅप्टर जाता जाता तुमचा आता झाला पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. मला थोडंसं ब्लॅकबोर्ड आता रफ करायला लागतोय. बघा मी आता रफ करतो ब्लॅकबोर्ड. स्टेशनरी वेव्ह सगळे लक्षात आले. डायग्राम वगैरे तुमच्या वहीमध्ये काढून घेत चला. तेवढ्यासाठी तर आपले हे ऑनलाईन लेक्चर्स महत्त्वाचे आहेत. आता क्वेश्चन कसा असेल बघा. एक्सप्लेन ॲनालिटिकली. व्हॉट इज बाय ॲनालिटिकली? ॲनालिटिकली म्हणजेच मॅथमॅटिकली. लक्षात घ्या, ॲनालिटिकली म्हणजेच काय? मॅथमॅटिकली. एक्सप्लेन ॲनालिटिकली म्हणजेच काय? मॅथमॅटिकली. एक्सप्लेन मॅथमॅटिकली द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव. स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते त्याचं जसं चित्रात दाखवलं असं मॅथमॅटिकलला प्रूव्ह करायचं आहे. आणि त्यावरनं कंडिशन फॉर नोड्स आणि कंडिशन फॉर अँटी नोड्स. कुठं कुठं नोड्स आहेत ते मॅथमॅटिकल कंडिशन सांगा. कुठं कुठं अँटी नोड्स आहेत? कंडिशन फॉर नोड्स अँड कंडिशन फॉर अँटी नोड्स. आणि मला काय दाखवायचं आहे? नोड्स अँटी नोड्स आर अल्टरनेटिव्ह स्पेस. हे मी चित्रात दाखवलं ते मला मॅथमॅटिकली दाखवायचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता मला सांगा दोन आयडेंटिकल वेव्ह असतील. आता काल आपण एक सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन बघितलं होतं. सगळ्या लक्षात आहे? मला सांगा सुरुवातीला काय तयार झालं होतं? एक प्रोग्रेसिव्ह चालली होती पुढं पुढं पुढं. लक्षात येते? एक प्रोग्रेसिव्ह पुढं पुढं चालली होती. त्यानंतर त्या वेव्हचं काय झालं? फायनल इक्वेशन काय आलं? आठवत आहे का? बघा, वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. बरोबर आहे. आता एक्सच्या पॉझिटिव्ह असेल, लक्षात घ्या, एक्सच्या पॉझिटिव्हला जर असेल इथे चिन्ह काय असं मायनस के एक्स हे इक्वेशन असते. व्हॉट इज के? इट इज अ वेव नंबर. आणि याचा फॉर्म्युला काय असतो? के चा फॉर्म्युला असतो 2π/λ. के बद्दल काय? 2π/λ. आणि ओमेगा बद्दल काय? ओमेगा फ्रिक्वेन्सी, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी व फ्रिक्वेन्सी काय असतं? 2πL. आपण 11वीपासून किंवा फर्स्ट चॅप्टरपासून बघत आलो आहे. ओमेगा इज इक्वल 2π. ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी ह्यात पुट करतो. काय होईल बघा? वाय इज इक्वल टू ए साईन ह्याच्याबद्दल काय झालं? 2πNt झालं. मायनस के बद्दल काय? 2π/λ. बरं, इंटू काय असणार आहे? इंटू एक्स असणार आहे. इंटू काय? एक्स. मग आता मला सांगा साईनच्या आतमध्ये, साईनच्या बाहेर नाही, साईनच्या अँगलच्या आतमध्ये काय कॉमन आहे? 2π कॉमन आहे. तो कॉमन साईनच्या आतमध्ये राहणार, बाहेर काढायचं नाही. स्वतःचं काही मॅथमॅटिकल शोध लावायचे नाही. तर साईनच्या अँगलच्या आतमध्ये 2π जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय असणार आहे? एनटी मायनस x/λ. 2π ऑलरेडी बाहेर आलं आहे. मायनस x/λ म्हणजे थोडक्यात एक प्रोग्रेसिव्ह जर घेतली पुढे पुढे चाललेली आहे. हे कुठं चालले? हे तर निगेटिव्ह आहे. लक्षात, ही निगेटिव्ह आहे म्हणजे एक्सच्या पॉझिटिव्हला चालले. एक्सच्या पॉझिटिव्हला चालले असेल तर इथं काय? निगेटिव्ह येणार. मग मला सांगा हे आपलं ही इक्वेशन याच्यामध्ये काढलं म्हणजे थोडक्यामध्ये एखादी जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह कुठं चालली असेल? एक्सच्या पॉझिटिव्हला. तर त्याचं इक्वेशन काय तयार झालं बघा? वाय इज इक्वल टू ए साईन 2π एनटी मायनस x/λ. आणि हे तर धडकून तर वेव्ह मागं आली तर लक्षात, बाकी सगळं सेम आहे, आयडेंटिकल आहे. बरोबर आहे. फक्त काय बदलणार आहे? फक्त त्याचं काय बदलणार आहे? डायरेक्शन बदलली. म्हणजे ही जर एक्सच्या पॉझिटिव्ह असेल तर ही कुठं असणार? एक्सच्या निगेटिव्हला. मला लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह असेल तिथे कुठलं चिन्ह येते? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह असेल ते चिन्ह काय येणार? पॉझिटिव्ह. बाकी सगळं सेम. ही पहिली वेव्ह, ही दुसरी वेव्ह. आता अँप्लिट्यूड काय आहे? सेम आहे. कारण वेव्ह कशी आयडेंटिकल आहे?
ए साइन टू पाय एन टी एक्स बाय लॅम्बडा. तुम्ही म्हणणार असं सगळं सेम आहे की करेक्ट, सगळं सेमच पाहिजे कारण त्या दोन व्ह्यूज काय आहेत, आयडेंटिकल आहेत. काय आहेत? आयडेंटिकल आहेत. त्या दोन आयडेंटिकल असल्यामुळं मला लक्षात घ्या, ह्या फक्त फरक कशाला पडणार आहे, डिस्प्लेसमेंटमध्ये आणि डायरेक्शन ही एक्सच्या पॉझिटिव्हला चालले, एक्सच्या निगेटिव्हला आहे. आणि हे दोन व्ह्यूज काय होणार आहेत? इंटरफिअर. मग आपण सुपरपोझिशन व्ह्यू शिकलोय, याला दोन किंवा दोन पेक्षा व्ह्यूज इंटरफिअर होतात, सुपरपोझिशन होतात. त्याला रिझल्टंट काय असतं? व्हेक्टरचं ॲडिशन, इट इज द व्हेक्टर सम. आता सोडवायला चालू करतो. तुम्ही पण उभे सोडवत असताना किंवा बोर्डाचे पेपर सोडवत असताना या ठिकाणी हे सम सोडवलं पाहिजे. बरोबर आहे ना सर? किती मिनटं झाले? कंटिन्यू चालू आहे ना? दुसरा तुकडा पडला तर पडू दे, काही हरकत नाही. सो वाय इज इक्वल टू वाय वन. वाय वन बद्दल मला सांगा काय असणार आहे? ए साईन टू पाय एन टी मायनस एक्स बाय लॅमडा प्लस वाय टू. वाय टू बद्दल काय? ए साईन टू पाय एन टी प्लस एक्स बाय लॅमडा. आता मला सांगा, मी काल म्हटल्याप्रमाणे आता काय करायचं? स्वतःचं पेन आणि वही माझ्यासमोर घेऊन बसायचं, माझ्यासारखं समोर घेऊन बसायचं मोबाईलच्या, लिहायला चालू करायचं, मग ते समजत जाईल. बरं आहे? आता मला सांगा यातनं कॉमन काय निघणार? ॲम्प्लिट्यूड कॉमन निघतो. सो वाय इज इक्वल टू ए, आतमध्ये आता काय काय असणार सांगा? बिग ब्रॅकेट साईन टू पाय, बाकीचं आहे तसंच एन टी मायनस एक्स बाय लॅमडा प्लस यातनंही गेला साईन टू पाय एन टी. फक्त फरक आहे डायरेक्शनमध्ये फरक आहे, मायनस असेल तर एक असणार प्लस, बाकी सगळं सेम बिकॉज दिस टू व्ह्यूज आर आयडेंटिकल. ब्रॅकेट कम्प्लीट. मग मला सांगा हा टोटल काय झाला? हा सी झाला समजा, आणि हा टोटल काय झाला? डी झाला. थोडक्यामध्ये ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये साईन सी प्लस साईन डी आलं बघा. म्हणजे थोडक्यामध्ये हा ब्रॅकेट कशाला मॅच झाला? साईन सी प्लस साईन डी. आणि साईन सी प्लस साईन डी याचा फॉर्म्युला मॅथ्सवाले सांगा, टू साईन काय असतं? सी प्लस डी अपॉन टू. टू साईन सी प्लस डी अपॉन टू इन टू कॉस सी मायनस डी अपॉन टू. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे आपल्याला. आम्ही हे फॉर्म्युला मी ते अप्लाय करणार आहे. हा झाला टोटल सी, हा झाला टोटल डी. लक्षात आलं? अप्लाय करायचं इथं बघा. हा मी सीन्स म्हणतो. सो वाय इज इक्वल टू ए आहे तसंच आहे. आतमध्ये मला सांगा साईन सी प्लस साईन डी, सुरुवात कशा होणार? टू न इन टू पुढं काय आहे? साईन सी प्लस डी. आता मला लक्षात ठेवा, ह्या दोघा जर बेरीज केली तर मला सांगा हा सी आहे. साईन सी प्लस साईन डी, ह्या दोघा ॲडिशन केली तर आतमध्ये कॉमन काय निघालं? तर एक गोष्ट कॉमन निघाली टू पाय. त्याच्या आतमध्ये मला सांगा ॲडिशन होणार. कोरं ॲडिशन पहिलं काय आहे? एन टी मायनस एक्स बाय लॅमडा आहे. पुढचं काय आहे? एन टी प्लस एक्स बाय लॅमडा आहे. बरं, म्हणजे हा झाला टू साईन सी प्लस डी. आणि हे लक्षात घ्या, ह्याला काय असणार आहे? डिवायडेड बाय असणार आहे टू. सी प्लस डी डिवायडेड बाय काय असणार आहे? टू. हा झाला तुमचा साईनचा इन टू कॉस. आता मला जागा नेम खाली तुम्ही कॉस. आता कॉसमध्ये वजाबाकी आहे, वजाबाकी करत असताना टू पाय पुन्हा कॉमन निघणार. आता इथं सेम वजाबाकी होईल, काय होईल सांगा मला. आता ते आहे तसंच पहिलं एन टी मायनस एक्स बाय लॅमडा. आता दुसऱ्याला डीला काय असणार आहे? मायनस. त्या हे दोन्ही पण काय होणार? मायनस मायनस एन टी प्लस मायनस मायनस प्लस एक्स बाय लॅमडा डिवाइड बाय टू. बघा, टू साईन सी प्लस डी डिवाइड बाय टू इन टू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय टू. मग आता एक एक गोष्ट बघायला चालू करूया. येते लक्षात? वाय इज इक्वल टू ए सगळ्यांना बाहेर कॉमन आहे तसाच आहे बिग ब्रॅकेट. ठीक आहे, आता हे कॅन्सल होत नाही, लक्षात घ्या. हे साईनच्या अँगलच्या आतमध्ये आहे, हे होऊ शकतं. आता आपण बघूया पुढे काय काय होतं. लक्षात आलं? मला सांगा मायनस एक्स बाय लॅमडा प्लस एक्स बाय लॅमडा काय होणार? कॅन्सल. आता मला सांगा आतमध्ये काय? ए आतमध्ये टू साईन टू पाय. त्याच्या आतमध्ये काय झालं मला सांगा? एन टी प्लस एन टी म्हणजे काय झालं? टू एन टी. एन टी प्लस एन टी म्हणजे काय? टू एन टी डिवाइड बाय टू इन टू कॉस टू पाय. आता ब्रॅकेटच्या आत काय होणार आहे बघा, ब्रॅकेटच्या आत काय होणार? प्लस एन टी मायनस एन टी कॅन्सल. सॉरी, हे दोन्ही पण काय होणार आहेत? मायनस होणार आहेत. हे दोन्ही पण मायनस. प्लस एन टी मायनस एन टी कॅन्सल. मायनस एक्स मायनस टू बाय लॅमडा काय होणार आहे? मायनस टू एक्स बाय लॅमडा होणार आहे. काय होणार आहे बघा? मायनस एक्स बाय लॅमडा मायनस एक्स बाय लॅमडा म्हणजे मायनस टू एक्स अपॉन लॅमडा. आणि ऑलरेडी इथं काय आहे? टू आहे. ऑलरेडी इथं काय आहे? टू आहे. आणि सगळ्याला मी काय करतो? ब्रॅकेट टाकतो. ह्या सगळ्याला ब्रॅकेट टाकतो. आता एक एक गोष्ट आपण बघायला चालू करूया. कंटिन्युअस आहे काय? ठीक आहे,
आता याला आतमध्ये घेतो मी, काय होणार सांगा, 2a होणार. याला आतमध्ये मी घेतो y इज इक्वल टू 2a इनटू sin. आता हे 2 ला 2 काय होईल, 2 ला 2 काय होईल कॅन्सल, म्हणजे उरलं काय 2 पाय nt उरलं. बघा sin 2 पाय nt उरलं इनटू cos 2 पाय, हे काय झालं माइनस टू कैंसल, म्हणजे काय झालं माइनस एक्स वाय लैम्बडा आणि कॉस माइनस थीटा, कॉस माइनस थीटा कैन बी कॉस थीटा, तो काय होतो प्लस होतो. त्यामुळे आतला माइनस चिन्ह काढून टाका, त्यामुळे काय होणार आहे एक्स बाय लैम्बडा. ऍक्च्युअली येताना काय येणार आहे माइनस एक्स बाय लैम्बडा, पण कॉस माइनस थीटा इज कॉस थीटा. त्यामुळे आतला माइनस चिन्ह काढा, म्हणजे इक्वेशन तयार झालं. सो वाय इज इक्वल टू 2a कॉस, वाय इज इक्वल टू 2a बरोबर. हा कॉस पुढे घेतो मी, 1 2 3 टर्म आहेत बघा, 1 2 3 टर्म आहेत. आता पुढे घेतो 2a, हा कॉस घेतो, कॉस पूर्ण अँगल काय 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, आणि इथे इंटू काय साईन 2 पाय एन टी, साईन काय 2 पाय एन टी. हे एक इक्वेशन तयार झालं. आता लक्षात घ्या, ह्या टोटल ह्याला, ह्या टोटल यालाच मी काय म्हणणार आहे रिझल्ट अँड एम्प्लिट्यूड म्हणणार आहे. ह्या टोटलच मी काय म्हणणार आहे रिझल्ट अँड एम्प्लिट्यूड. मग हे टोटल जर रिझल्ट अँड एम्प्लिट्यूड म्हटलं तर ते इक्वेशन काय येईल सांगा, मला सांगा बघू. इफ रिझल्ट एम्प्लिट्यूड आर इज इक्वल टू बरोबर, ह्या दोन टर्मला, ह्या दोन टर्मला मिळून मी एक काय येणार आहे टर्म करतो, आर इज इक्वल टू काय होणार 2a इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. दिसते सगळ्यांना 2a कॉस, हे जे दोन टर्म्स आहेत त्यांना मिळून मी एक रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हटलं. मग लक्षात ठेवा, हा काय झाला रिझल्टंट एम्प्लिट्यूड झाला, हा झाला रिझल्टंट एम्प्लिट्यूड. मग आता हे जे इथं टाकलं तर इक्वेशन काय झालं मला, वाय इज इक्वल टू ह्याच्या ह्या दोन टर्मबद्दल काय आर, आणि पुढं काय साईन 2 पाय एन टी. काय झालं ह्या ठिकाणी साईन 2 पाय एन टी, इट इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी व्ह्यू. मला सांगा, हे जेव्हा आपण इक्वेशन सुरू केलं होतं त्यावेळेला काय होतं सांगा, ए साईन 2 पाय एन टी, पुढं काय होतं एक्स बाय लॅम्बडा होतं. पण ह्याच्यामध्ये मला सांगा एक्स पण नाही आणि लॅम्बडा पण नाही, एक्स बाय लॅम्बडा ही टर्म काय झालेली आहे इथं अब्सेंट आहे. आणि एक्स आणि लॅम्बडा टर्म कशाला असतात, हे आडव्या मोशनला असतात, प्लस असेल किंवा मायनस, प्लस असेल तर पुढे जाईल किंवा मायनस मागे येईल. म्हणजे थोडक्यात एक्स बाय लॅम्बडा असेल तर ती टर्म काय चाललेली असते, पुढे चालली असते. पण इथं जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक्स बाय लॅम्बडा ही टर्म प्रेझेंटच नाही आहे, म्हणजे ही जी व्हेव आहे ही धड पुढं पण जात नाही मागं जात नाही, म्हणजे ती व्हेव तिथंच थांबते. दॅट्स वाय इट इज द स्टेशनरी व्हेव. त्यामुळे ती व्हेव काय आहे, स्टेशनरी व्हेव आहे. लक्षात घ्या, मी काय म्हणलं लक्षात आलं, म्हणजे स्टेशनरी व्हेवचं फॉर्मेशन कसं होतं, स्टेशनरी व्हेवचं फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला मॅथमॅटिक्स दाखवा म्हटलं तुम्हाला सुरुवात कुठून करायला लागणार सांगा. सो सगळ्यात पहिल्यांदा वाय वाय वन वाय टू ह्या दोन्हीमध्ये फक्त फरक काय मायनस आणि प्लसचा, त्या दोघांचं इंटरफिअर झालं. वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू आपण सोडवत गेलो साईन सी प्लस साईन डीनं, इथंपर्यंत आलेलो आतमध्ये सोडवलं. सोडवल्यानंतर आपण ही जी दोन आहेत, ह्या जे दोन आहेत ह्याला आपण मिळून काय म्हटलं आर म्हटलं, आणि आर जर घेतलं तर इक्वेशन तयार झालं. फायनल इक्वेशनमध्ये तुम्हाला 2 पाय एन टी आहे, पण पुढे एक्स बाय लॅम्बडा नाही आहे. एकतर मायनस एक्स बाय लॅम्बडा पाहिजे होतं, म्हणजे एक्स पॉझिटिव्हला गेली असती, किंवा प्लस एक्स बाय लॅम्बडा पाहिजे होतं, पण ज्या अर्थी एक्स बाय लॅम्बडाच नाही आहे ऑलरेडी निघून राहू दे बाजूला, म्हणजे वेव पुढे पण जात नाही मागणे, म्हणजे डेफिनेटली ही वेव काय आहे तिथंच थांबलेली असतो. दिस वेव दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी व्हेव. लक्षात आलं, हे झालं स्टेशनरी व्हेवचं इक्वेशन, ज्यात एक्स बाय लॅम्बडा येणार नाही. प्रोग्रेस व्हेव असेल तर एक तर मायनस एक्स बाय लॅम्बडा येईल किंवा प्लस एक्स बाय लॅम्बडा येईल, जसं आपण वाय वन वाय टू मध्ये घेतलं, कारण त्या प्रोग्रेसिव्ह व्हेव होत्या इकडं आणि इकडं बरोबर. पण हे फायनल जे तयार झालं रिझल्टन इंटरफिअर, याच्यामध्ये एक्स बाय लॅम्बडा नाही आहे. सो दिस व्हेव इज नॉट गोइंग फॉरवर्ड नॉट गोइंग बॅकवर्ड. सो दिस इज सिम्पल हार्मोनिक मोशन, ही मोशन रिझल्ट.